सरकार का जागं होत नाही हा एक मलासुद्धा स्वतःला पडलेला मोठा हा प्रश्न आहे. हे शेतकऱ्यांचं राज्य आहे का माफियांचं राज्य आहे का गुंडांचं राज्य आहे का या माजलेल्या अधिकाऱ्यांचं राज्य आहे हा प्रश्न आज खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या माणसाच्या समोर पडलेला आहे. कारण मला माझंच सरकार जर न्याय देत नसेल तर मला आता या मायबाप सरकारला जागं करावं लागेल. 14 चौघड्याचं रावणाचं राज्यसुद्धा धुळीला मिळालेलं होतं आणि सोन्याची लंकासुद्धा मातीत गेलेली होती. तर तिच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं महापालिकेच्या समोर. आज सकाळी 10:30 वाजल्यापासून शनिवारवाड्यापासून ते महापालिकेपर्यंत सदाभाऊ खोत हे खुद्द चालत आलेत. त्यांची मागणी होती ते शांततेने हे आंदोलन करत होते. मात्र असं काय झालं की त्यांना गेटवर चढून इकडे आत यावं लागलं. शेतकरी कांदे फेकत आहेत, आक्रमक आहेत. सदाभाऊ काय घडलं? मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय की सरकार आमचं आहे, आम्ही या सरकारचं घटक पक्ष आहे आणि असं असताना सुद्धा या राज्यातल्या शेतकऱ्याला आम्ही न्याय देऊ शकत नसेल तर याचं एवढं दुसरं दुःख कोणतंही असू शकत नाही. गेल्या 2-3 दिवसापूर्वी हळदीच्या बाबतीमध्ये हाच प्रकार सांगली जिल्ह्यामध्ये घडला. आरटीओनी शेतकऱ्याचा टॅम्पो जप्त केला. एका बाजूला शेतकऱ्याच्या आत्महत्याचं सत्र या राज्यामध्ये सुरू आहे. हे झाल्यानंतर सरकारनं खऱ्या अर्थानं जागं व्हायला पाहिजे होतं, परंतु सरकार का जागं होत नाही हा एक मलासुद्धा स्वतःला पडलेला मोठा हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण थोडं गावगाड्याकडं आता बघा, थोडा वेळ द्या. कारण गावगाड्यातली जनता ही प्रचंड संकटाचा खऱ्या अर्थानं सामना करत आहे. गेली 10 दिवस झालं बार्शीमधल्या शेतकऱ्याचा कांद्याचा टॅम्पो एका महानगरपालिकेनं कांदा आमच्या आवारात विकतो म्हणून जर अडवून ठेवला असेल आणि त्याला 40,000 रुपये दंड केला असेल तर हे राज्य कुणाचं आहे? हे शेतकऱ्यांचं राज्य आहे का माफियांचं राज्य आहे का गुंडांचं राज्य आहे का या माजलेल्या अधिकाऱ्यांचं राज्य आहे हा प्रश्न आज खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या माणसाच्या समोर पडलेला आहे. आणि म्हणून 9 मेला मी महात्मा ज्योतिबा फुल्यांचं दर्शन घेऊन खांद्यावरती आसूड घेऊन या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पुण्यापासून मी फुलेवाड्यापासून मंत्रालयापर्यंत पदयात्रेनं चालत जायचं ठरवलं आहे. कारण मला माझंच सरकार जर न्याय देत नसेल तर मला आता या मायबाप सरकारला जागं करावं लागेल. सदाभाऊ, तुमच्या मागण्या ह्या सिरियसली घेत नाही आहे गव्हर्नमेंट असं दिसतंय. असं काही नाही. 14 चौघड्याचं रावणाचं राज्यसुद्धा धुळीला मिळालेलं होतं आणि सोन्याची लंकासुद्धा मातीत गेलेली होती. त्यामुळं कोणाला समजण्यावालं को कापी आहे. बरं, काय महापालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं ना? असं काय घडलं की एकदम आक्रमक झाले सर्व शेतकरी आणि तुम्ही की गेटवरच्या वरून तुम्हाला यावं लागलं? काय झालं होतं नेमकं? काय आहे की आम्ही आंदोलन शांततेनं करायचं आणि आत्ताही आम्ही शांततेनं बसलेलो आहोत. पोलीस अधिकाऱ्यांनी चांगली भूमिका या ठिकाणी सुरुवातीपासून घेतलेली होती. त्यांनी चर्चा घडवून आणण्याचा आठोकाठ प्रयत्न केला. हा प्रश्न सुटावा म्हणून काही पोलीस अधिकारी चर्चा आमच्यावर आणि त्यांच्यावरसुद्धा करत होते आणि मार्ग निघालेला होता. आम्हाला सांगितलं की आम्ही आदेश दिलेला आहे आणि त्या शेतकऱ्याची गाडी कांद्याची मिळेल. आणि गाडी मिळेल म्हणलं काटकर नावाचा अधिकारी पळून गेला मागच्या दारानं गाडी देतो म्हणून. आणि शासनाचा लाडावलेला वसुली अधिकारी वाजेनंतरचा हा दुसरा वाजे इथं बसलेला आहे माधव जगताप नावाचा. आणि त्यानं मात्र आयुक्ताचेही आदेश या ठिकाणी धुडकावून लावले आणि मग आमच्यासमोर पर्याय राहिला नाही. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं. आणि नगरपालिका ज्या पद्धतीनं वागली शेतकऱ्याशी हे निषेधार्ह आहे. मी उद्याच्याला तातडीनं भेटून माझा आता थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर संपर्क होईल. त्यांच्या पेयांचं फोन मला येऊन गेलेले आहेत आणि निश्चितपणानं ही बाब गंभीर आहे. मी त्यांच्या कानावरती तर ही बाब घालणार आहे पण माधव जगताप नावाच्या या वसुलीखोर माणसावरती तातडीनं सरकारला कारवाई करावी लागेल. सरकारनं जर कारवाई नाही केली तर आम्ही मंत्रालयाच्या दारात शेतमाल घेऊन बसू आणि असल्या मजूर अधिकाऱ्याचा माज उतरू. त्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही. आंदोलन आता पुढं कसं चालू राहणार? तुम्ही पायऱ्यावर बसले आहेत, महापालिकेचे गेट बंद करावं लागले, लोकांची पण गैरसोय होते. नाही, आम्हाला कोणाची लोकांची गैरसोय कृपया करायची नाही. जर कोणाची गैरसोय झाली असेल तर मी जाहीररित्या व्यक्तिशा त्या लोकांची जनतेची माफी मागतो. कारण आम्ही शेतकरी माणसं आहे. आम्ही 2 वेळचं
पोटभर खायला घालणारी माणसं आहे. आमच्या बांधावरनं वाट सुरू जरी निघाला तर आमचा बाप एक भाकरी असली तर अर्धी भाकरी त्याच्या मुखामध्ये घालतो. आम्हाने कुणाच्या तोंडची भाकरी काढायचं ही आमची संस्कृती नाही आहे. निश्चितच. तर आपण बघितलं की हे सदाभाऊ खोत होते, हे आक्रमक झालेले आहे. शेतकरी या ठिकाणी गेटच्या वरून चढून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बसलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाने आणि एकूणच महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी हे दारं बंद केले, त्यामुळे पुण्यातील जे नागरिकांचे प्रश्न आहेत त्यासाठी त्यांची गैरसोय होत आहे. आणि हे जे काही प्रश्न आहे तो मी CM आणि DCM यांच्या कानावर घातलेला आहे. पुढील जी काही काय कारवाई असेल ती कारवाई निश्चितपणे केली जाईल असं सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.